केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या क्रांतीदिनी अहमदनगर शहरातील घरकुल वंचित लाल टाके येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यासमोर उघड्यावर चूल पेटून सत्याग्रह करणार आहेत, असा इशारा मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने देण्यात आला. पंतप्रधान आवास योजना कार्यान्वित होण्याकरता हायब्रिड लँड पुलिंग योजना, टाउनशिप व भूमिगुंठा धोरण स्वीकारून घरकुल वंचितांची घरे साकार होण्यासाठी मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली. 3 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घरे नसल्याने घरकुल वंचित लालटाकी येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यासमोर उघड्यावर चूल पेटवून सत्याग्रह करणार आहेत. इसळक निंबळक येथील खडकाळ पडीक जमिनीवर हायब्रिड लँड पुलिंग योजनेचा वापर करून पंतप्रधान आवास योजनेद्वारे शहरासह उपनगरातील घरकुल वंचितांना घरे मिळण्याचा संघटनेचा प्रस्ताव आहे. यासाठी शेतकरी पडजागा देण्यास तयार असून शासनाने पुढाकार घेऊन योजना राबविल्यास घरकुल वंचितांचा प्रश्न सुटणार असून यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे ॲडव्होकेट गवळी यांनी सांगितले. मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन गेले 6 वर्ष सातत्याने प्रयत्न करतो आहे की ह्या घरकुल वंचितांना घरं झाले पाहिजे. निवाऱ्याचा अधिकार ह्या देशामध्ये राबवलं गेलं पाहिजे खऱ्या अर्थाने. खरं म्हणजे 1948 साली युनायटेड नेशन्सने घरांच्या संदर्भामध्ये जगभर प्रचार प्रसार केला आणि तशा प्रकारचं रिझोल्युशन देखील पास केली. परंतु आज अनेक वर्षांनंतर देखील लोकांना, गरिबांना न्याय मिळाला नाही. भारतामध्ये गेले 3000 वर्ष सातत्याने आर्थिक आणि सामाजिक विषमता जोपासण्यात आली आणि गावाच्या बाहेर लोकांना राहावं लागलं, पिढ्यानपिढ्या राहावं लागलं. स्वातंत्र्य मिळून आज 72 वर्ष झाले. या लोकांचा राष्ट्राच्या, भारताच्या साधन सामुग्रीवर, उत्पन्नाच्या साधनांवर अधिकार असताना देखील घरं होत नाही. मोदी साहेबांनी घोषणा करून 4.5 वर्ष झाले तरी अजून मोठ्या प्रमाणामध्ये जे घरं पाहिजे बांधायला पाहिजे ते बांधली गेलेली नाही आहे आणि 2.5 लाखामध्ये शहरामध्ये घर होऊ शकत नाही आणि त्यामुळं जागेचा जो काही मुख्य प्रश्न आहे हा जागेचा प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. आणि हायब्रिड लँड पुलिंग याच्याशिवाय पर्याय नाही. अहमदनगर असो किंवा अहमदनगर सारखे मध्यम गती शहरं असतील किंवा छोटे शहरं असतील त्या ठिकाणी हायब्रिड लँड पुलिंगच्या माध्यमातून घरं होऊ शकतात. आणि विशेष गोष्ट शेतकरी जे आहे, जे खडकाळ जमिनीचे मालक आहेत वगैरे, ज्यांच्या जमिनीवर घरं बांधायचे त्यांना देखील फार मोठ्या प्रमाणात मोबदला मिळू शकतो. आणि मागच्या मंगळवारी राज्याचे गृहनिर्माण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची आम्ही मुंबईला जाऊन भेट घेतली आणि त्यांना हा मुद्दा पटलेला आहे की महाराष्ट्रामध्ये हायब्रिड लँड पुलिंगच्या माध्यमातून अतिशय कमी दरामध्ये घरं होऊ शकतात. नगरची यादी जी आहे ती 11,000 वर आहे. त्याच्यामध्ये भिंगारच्या लोकांचं यादीत नाव नाही, MIDCच्या लोकांचं नाव नाही. अशा प्रकारे 16-17 हजारापर्यंत ती यादी जाऊ शकणार आहे. आणि एवढ्या मोठ्या संख्येने ज्यावेळेला लोकांना घरं पाहिजे त्यावेळेला ते घर 12 लाख किंवा 10 लाखामध्ये देण्यामध्ये काही मतलब नाही, ते अतिशय महाग होणार आहे. आणि म्हणून 6 ते 7 लाखामध्ये घर देण्याची त्याच्या क्षमता ज्याच्यामध्ये आहे ते म्हणजे हायब्रिड लँड पुलिंग. आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी याचा कॉग्निझन्स घेतलेला आहे. अतिशय कमी वेळामध्ये ते मंत्री झाले तरी पण त्यांनी त्याची दखल घेतलेली आहे. आणि म्हाडाचे जे काही चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे, CEO मिलिंद म्हैसकर, त्यांना आदेश दिला की ताबडतोब याचा अहवाल येत्या आठवडाभरामध्ये सादर करा. सरकार ह्या निवडणुकीपूर्वी असा निर्णय घेणार आहे. मागच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी 35% बांधलेले घरं द्यावेत वगैरे असा हुकूमनामा केला, त्यामुळं ते घरं ह्या घरकुल वंचितांना परवडणारे नाही आहे. आणि ज्या जमिनी खडकाळ माडकाळ आहेत, ज्यांची 8 लाख रुपये किंमत आहे, त्या ठिकाणी त्या लोकांना 30-40 लाख रुपये मिळाले तर त्यांचा देखील फायदा आहे. पण 8 लाख रुपये एकराच्या जमिनीला तुम्ही 1.5 कोटी रुपये द्यायला लागला तर तो वेडेपणा ठरणार आहे. आणि म्हणून तो प्रस्ताव जो आहे तो बदलण्याचा आम्ही आग्रह धरला आणि त्याला सरकार आता तयार झालेले आणि म्हणून येत्या निवडणुकीपूर्वी हे होऊ शकेल. दुसरी गोष्ट अशी की म्हाडाचे एक मुख्य इंजिनियर आहेत जाधव साहेब म्हणून, त्यांची देखील आम्ही भेट घेतली. त्यांनी कबूल केलं की नगरचं जे काही इसळक निंबळक त्या ठिकाणी हे घरकुलांचं हायब्रिड लँड पुलिंगमध्ये ताबडतोब त्याचा सर्वे करून अहवाल तयार करू आणि मान्यता मिळू त्याला. नाशिकला
देखील सिन्नर आणि नाशिकच्या घाटामध्ये जे ज्या ठिकाणी माळेगावची एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीच्या आसपास कमीत कमी 1.5 ते 2 हजार एकर जमीन माळरानाची जमीन आहे. त्या ठिकाणी देखील नाशिकला अशा प्रकारचा हायब्रिड लँड पुलिंगच्या माध्यमातून घरं होऊ शकतात. औरंगाबादला जो दौलताबादचा किल्ला आहे तो औरंगाबादपासून फक्त 12 किलोमीटरच्या आसपास आहे आणि त्याच्या आसपास जी आहे जमीन कमीत कमी 500-600 एकर जमीन माळाची जमीन आहे. त्या ठिकाणी देखील हायब्रिड लँड पुलिंगच्या माध्यमातून हे घरं होऊ शकणार आहे. अशा प्रकारे प्रत्येक शहरामध्ये ही घरं होण्याची शक्यता आता निर्माण झालेली. परंतु आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने लोकांनी आलं पाहिजे म्हणून लॉ ऑफ इंटँगलमेंट, इंटँगलमेंट म्हणजे की आंदोलनाशी लोकांनी एकी ठेवली पाहिजे, आंदोलनामध्ये सातत्याने लढलं पाहिजे आणि आंदोलनातील जे कोणी कार्यकर्ते मंडळी आहे त्यांनी सरकारची सातत्याने मैत्रीपूर्ण अशा प्रकारचा संपर्क चालू ठेवला पाहिजे. कारण आवाज वाढून किंवा सातत्याने दमबाजी करून सरकारची माणसं आता कामं करत नाहीत ही गोष्ट आता सिद्ध झालेली. म्हणून दादाबाबा करून वगैरे त्यांच्याकडून काम करून घेतलं पाहिजे आणि त्यांना स्पष्ट रीतीने सांगितलं पाहिजे तुम्ही जे काम करताय त्याच्या बदल्यामध्ये लोक तुम्हाला मतं देणार आहे, तुम्हाला ते पुरं करावं लागेल. आज महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे मागे 6 महिन्यापूर्वी आम्ही या ठिकाणी ज्ञानेश्वरी टी व्ही चॅनलचं प्रस्ताव पूजन केलं होतं आणि अण्णासाहेब हजारेंशी आम्ही 1/2 तासापूर्वी राळेगण सिद्धीला जाऊन चर्चा केली. डॉक्टर सर्जेराव निमशे, नंतर त्याच्यामध्ये प्रकाशजी कोले हे मानव धन संघटनेचे पदाधिकारी आहेत, ते नाशिकवरून बऱ्याचशा संख्येने लोक आले होते आणि नाशिकवरून ही ज्ञानेश्वरी चॅनल सुरू करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय झालेला आहे. आणि बाबा महाराज सातारकर किंवा माशेलकर, डॉक्टर माशेलकर पुण्याचे किंवा भाटकर म्हणून अनेक लोक त्याच्यामध्ये ह्या चॅनलला मदत करणार आहे. आणि महाराष्ट्रामधून वारकरी संप्रदायाचे 2 कोटी लोक आहेत, ते नक्कीच याच्यामध्ये सहभागी होते. मुद्दा असा आहे की फार मोठी क्रांती झाली शिक्षणाने, परंतु माणूस माणसासारखा वागला पाहिजे आणि स्वतःच्या विकासाबरोबर भल्याबरोबर इतरांचं देखील भलं झालं पाहिजे. हा जसा संदेश आहे मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाचा, तशाच प्रकारे लोकांनी जरा थोडंसं अध्यात्म सांभाळून थोडंसं लोकांचं देखील भलं केलं पाहिजे. विशेषतः लोकप्रतिनिधी आमदारांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीनं सातत्यानं लँड पुलिंगची मागणी होत आहे. आता नुकतंच हे वर्ष अण्णाभाऊ साठेंचं जन्मशताब्दी वर्ष असून या अण्णाभाऊ साठेंनी आयुष्यभर दीनदुबळ्यांकरता झोपडपट्टीवासियांकरता काम केलं, त्यांच्या लेखनातून दर्जेदार साहित्य निर्माण करून गरिबांची जी गरिबी काय असते याची जाणीव ह्या समाजाला करून दिली, असं चांगलं साहित्य निर्माण केलं आहे. ह्या जन्मशताब्दी वर्षामध्येच आता नव्यानेच आमचे राधाकृष्ण विखे पाटील या जिल्ह्याचे पालक गृहनिर्माण मंत्री राज्याचे झालेले आहेत, तर ही एक चांगली नगर जिल्ह्याच्या बाबतीत चांगली गोष्ट घटना आहे. यामुळे या नगर जिल्ह्यातील मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या जे काय आमच्या समस्या आहे घरकुलाच्या ह्या सुटण्यास नक्कीच मदत होईल. आणि राधाकृष्ण विखे पाटलांना आम्ही अशी विनंती करतो का त्यांनी आमचं जे काय आंदोलन 5 ते 6 वर्षापासून चालू आहे या आंदोलनाची दखल घेऊन लँड पुलिंग ॲक्ट लागू करावा आणि नगर जिल्ह्यातील प्रत्येक बेघरांना घरकुल मिळावं अशी मी त्यांना. हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकीप्रसंगी ॲडव्होकेट कारभारी गवळी, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदींसह कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV News, अहमदनगर.